केडी चौधरी प्रोटेक्स नाशिक या डाळिंब यार्डमध्ये खऱ्या अर्थानं संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात तुपेवाडी हे गाव आता प्रसिद्ध व्हायला लागलेलं आहे. कारण मी या गावामध्ये दोन वेळा भेट दिली शरद किंग या जातीमुळे. विठ्ठलांना भोसले यांनी ही शरद किंग जात तयार केल्याच्या नंतर बरेचसे महाराष्ट्रातले नाही असे दोन चार राज्यातले शेतकरी तुपेवाडीला भेट देऊन गेले आणि अशा गावातले जे नलवडे साहेब आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं काय म्हणजे बाबासाहेब शिंदे यांचा आज हा माल आहे. खऱ्या अर्थानं असा माल पिकवणारे हे शेतकरी यांना जागेवर सुद्धा ग्राहक भरपूर आहे पण मार्केटचा बी अनुभव घेणं गरजेचं आहे म्हणून आज ते इथं आलेले आहेत आणि अशा मालांना पुणे या ठिकाणी सुद्धा चांगले रेट आहेत आणि आज नाशिकमध्ये आले आहेत. शेवट प्रत्येक मार्केट आपण हे तपासलं पाहिजे आणि जागेवर योग्य रेट हे की मार्केटला योग्य रेट आहे. शेवट शेतकऱ्याची फसवणूक न झाली पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे आज या शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करत असताना नलावडे साहेब खूप अनुभवी व्यक्ती यांचा माल बऱ्यापैकी बांगलादेशला हा जागेवरचा ग्राहक हा पाठवण्याचं अनेक वर्ष काम करतो पण ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही येता त्यावेळेस या मार्केटमध्ये आणि आपण जे अनुभवलेल्या मार्केटमध्ये काय फरक वाटले की जेणेकरून आपल्याला केडी चौधरी प्रोटेक्स असेल किंवा केडी चौधरी डाळिंब सारखी त्या मार्केटची ओढ निर्माण झाली आपल्याला नेमका काय फरक वाटतो. तुमच्या मार्केटला येऊन आम्हाला एक गोष्टीचा एवढा आनंद वाटला की तुमची स्वच्छता चांगली आणि शेतकऱ्यासाठी व्यवस्था पण चांगली केली की जेणेकरून तिथून काम करून आम्ही जे थकायचो आणि जे मच्छरापासून याच्यापासून जे त्रास राहायचं रातभर ते एक त्रास नाही आम्हाला. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कॅरेट जसे येऊन लगेच तुम्ही गाडीवाल्याचे देऊन टाकतात म्हणजे कॅरेटचं एक झंझट राहत नव्हतं आणि जे काय मार्केटमध्ये आल्यानंतर जे आपलं विक्री झाल्यानंतर जे दुकानावर माल न्यायची सिस्टम आहे बाकी याच्यात ती तुमची नाही ती एक खूप आवडली आम्हाला. कारण की माप आणि ग्रेडिंग वन टाईम तुमची होती त्यामुळे शेतकऱ्याला इकडे लक्ष द्यायचं काम लगेच राहत नाही किंवा आपले फळं कोण उचलतात काय काय फुटकून फिरवले ते काय हे काही टेन्शन नाही तुमच्या मार्केटमध्ये. ह्या गोष्टी आम्हाला खूप आनंद आहे आणि रेट पण तुमचा दर्जेदार भेटला आम्हाला. बऱ्यापैकी रेटच्या बाबतीमध्ये अपेक्षा आपली प्रत्येकाची असते की अजून रेट वाढून मिळला पाहिजे पण शेवट त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या दिवसाचे हे गणित ठरलेले असतात की आता आज पाहिलं आपण उत्तर भारतामध्ये प्रचंड पाऊस आहे म्हणजे हिमाचल असेल किंवा उत्तराखंडचं जर आपण टीव्हीला बातम्या पाहिल्या तर एकदम भयान परिस्थिती पुराची परिस्थिती झालेली आहे. पण काही राज्यात असतात त्या ठिकाणी पाऊस असतो त्या ठिकाणी माल आपला पोचत असतो पण जर सगळीकडे क्लायमेट क्लिअर असेल तर अजून आपले पैसे नक्कीच वाढत असतात. परंतु आज तुम्ही किती वर्षाचे अनुभवी शेतकरी आहेत की आपण डाळिंब पिकवत आहात. मी 2012 लागवड केली होती. 2012 पासून आज 24 म्हणजे 12 वर्ष झाले मला याच्यामध्ये आहे मी तर लगात 4 ते 5 वर्ष असेल का 100 क्रॉसचेच रेट आम्हाला भेट राहिले 36, 35, 23, 17, 20 लगत आणि मार्केटमध्ये पण आम्हाला आता आज माझा तुम्हाला 200 रुपये किलोनं गेला तुमचा तर हे पण आम्हाला रेट अपेक्षित नव्हते की एवढे भेट देऊन पण आम्ही एक टाईमचं काही अभाव होणार त्या अगोदर तर मला आमचा हे 135 गेला होता तेच मला जे 200 रुपयांना तुम्ही मिळणार टायमिंगचा पण नाम आहे आता कारण आमची एक महिन्यापासून हार्वेस्टिंग चालू होती. मी तेच सांगितलं जसं ऑगस्ट महिना उजाडेल माझी क्लिप जर ऐकलं असेल तर एक पॉईंट त्याच्यात मी सांगितलेला आहे जसा ऑगस्ट महिना डोका होईल तसे रेट वाढलेले असतील. कारण आपल्याला आता मधला काळ हा आंब्याचा होता. उत्तर भारतात आंबा हा एक जास्त पीक असणारं आयटम आहे आणि तो ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस उत्तर भारतात दुसरा आयटम आपल्या सफरचंद सोडून नसतो आणि सफरचंद सुद्धा चालू व्हायला अजून वेळ आहे आणि म्हणून आपल्या अनुभवी सारखे शेतकरी आज एक महिना तुम्ही हार्वेस्टिंग करताय आणि अजूनही तुम्ही पुढे तुमचं हार्वेस्टिंग होणार आहे. पण हार्वेस्टिंग होताना निसर्गाची साथ ही आपल्याला मिळत नसताना सुद्धा एवढा माल तुम्ही काढताय खूप म्हणजे असा मला हे वाटतो मनामध्ये एक वेगळी भावना वाटते की असे बी शेतकरी आहेत की जे चांगले पिकवतात पण त्यांना मार्केटिंग जर चांगलं नाही मिळतं तर खूप नुकसान होऊ शकतं. बरोबर का? हा तुम्ही असे अनुभवी शेतकऱ्यांना थोडंसं ज्ञान मिळालं. आज मला सांगा तुमच्या मार्गदर्शनाला शिंदे साहेबांनी बात केलेली आहे 12 वर्षाचा अनुभव तुम्ही ह्यांना दिलेला आहे. खरं तर शेतकरी शेतकऱ्याला सांगत नाही का सांगत नाही जर एखादं औषध मारलेलं असेल तर दुसरं डबडा दाखवतो की मी ह्यातलं मारलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली जवळजवळ 50 शेतकऱ्यांनी उत्पन्न काढले 100 टनाचे पुढं. हे आमचे गावचे कैलास पंडित आहेत आता जवळपास यांचा 60-70 टन माल गेला. त्यांचा पहिला रेट 131 रुपये भेटला 50 घेतला गेला. दुसरा 100+ 130 रुपयांना गेला पण 300ची साईज वरची. पहिला जे माल होता 600-700 होता तेवढ्याच टाईम तसं तुम्ही बोलतात ते आज जर ऑगस्ट पर्यंत थांबला असतो नक्कीच त्याला 160-170 रुपयाचा ऍव्हरेज रेट भेटला असतो. पण हे पण एकदम दर्जेदार शेतकरी की कष्टाळू. पहिली गोष्ट आपण कष्ट करतो पण थोडंसं आपण कुठं डिसिजन घ्यायला चुकलो तर आपलं नुकसान होतं.
मी मागच्या काही दिवसापर्यंत सांगितलं होतं आपल्याला 150-200 रुपयांचे रेट जागेवर म्हणजे मार्केटला मिळणार आहे, आणि मला वाटतं 110-300 रुपये रेट आता 4-7 दिवसापूर्वी पुण्यात गेलं, 180 ऍव्हरेज बसलं, तिची गोटी सोडून खरडा सोडून आणि डॅमेज सोडून आज 164 रुपयाचा ऍव्हरेज आज पुण्यामध्ये बसलेलं आहे. इथं सुद्धा आज 200 रुपये किलोपर्यंत माल गेलेला आहे. पण शेवट ऍव्हरेजची जर तुलना केली तर अगदी तळापासून वरपर्यंत जेव्हा माल जातो, नाही तर मी 2 कॅरेट 200 विकली उपयोग नाही, 2 कॅरेट 300 रुपये विकलं उपयोग नाही, मी माझी वाहवा करणार नाही. त्यामुळं आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी निलाव जेवढीमध्ये ऍव्हरेज रेट आलेला आहे आणि ह्या ऍव्हरेज रेटनुसार आपण जागेवर देऊ शकता. खऱ्या अर्थानं मी अख्ख्या महाराष्ट्राचा माल विकू शकत नाही, पण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम नक्कीच आम्ही करू शकतो की जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांचं कुठेतरी 2 पैसे कढावे. जसं नलावडे साहेब 50 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन चाललेले आहेत, तसं आम्हाला तरी कुठेतरी परमेश्वराने आज एक शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, त्यानं ही संधी दिलेली आहे माल विक्रीची, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन त्याच्या होणारा पैसा शेतकऱ्याच्या खिशात जास्त आला पाहिजे आणि तो पैसा टिकून म्हणजे खर्च जाऊन जास्त मिळाला पाहिजे ही भावना ठेवून आपण काम करतोय. खऱ्या अर्थानं आज समाधान वाटलं की नलावडे साहेब सारखी व्यक्ती जी 50 शेतकऱ्यांना बरोबर घेते आहे, विशेष म्हणजे त्यांचा माल संपलेला आहे तरी आज शिंदे साहेबांच्या बरोबर ते आवर्जून आलेले. खरं तर कोण एवढं योगदान देत नाही, बाबा जा इकडं त्या मार्केटला चांगलं ह्या मार्केटला चांगलं आहे, पण शेवट आपला माणूस मोठा झाला पाहिजे, आपल्या माणसाची ताकद वाढली पाहिजे आणि एक युनिटी बनली पाहिजे आणि शेतकऱ्याची ओळख ही बाजारपेठेमध्ये वेगळी तयार करण्यासाठी मोठी शक्ती ही काम करत असते. आणि आज मी नेहमी आवर्जून सांगतो, तुपेवाडीमध्ये म्हटलं आज शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याची मुलगी मिळत नाही, तो चांगला कोणतरी नोकरदार शोधतो व्यावसायिक शोधतो, पण आता शेतकऱ्यांच्या मुलाला पहिल्यांदा डाळिंब असेल तर हा तज्ज्ञ शेतकरी त्याच्या मुलाला पोरगी दिलीच पाहिजे, कारण तो लाखपती नाही करोडपती आहे. मी आवर्जून सांगेन नलावडे साहेब जर 12 वर्ष याच्यात तपश्चर्या करताय, एक तप घालवलेलं आहे त्यांनी, आणि 50 शेतकऱ्यांना जर पुढे घेऊन जात असतील तर उद्या हे 50 शेतकरी 10-10 शेतकऱ्यांना जर त्यांनी पकडलं तरी 500 शेतकऱ्यांना पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी भावना ठेवून जर आपल्या शेतकरी वर्गात जर एका मिनला प्रेम दिलं तर मला असं वाटतं शेतकरी सदन झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुमच्या आज काय भावना आहेत, आज झाले नलावडे साहेबांनी त्यांच्या व्यक्त केल्या, आज आपल्या काय भावना आहेत या मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मार्केटच्या भावना म्हणजे मार्केटमध्ये खरोखरच खूप सोय आहे. आम्ही 1-8 वर्षापूर्वी तिकडे पण गेलो होतो आपल्या मार्केटमध्ये, पण तिथं अशी व्यवस्था नाही, चिखल होता, झोपण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, आणि इकडं लिलाव पण व्यवस्थित वाटला नाही, आज सारं व्यवस्थित वाटलं आणि मालाला भाव पण चांगला भेटला. आमच्याकडे आणखी माल बाकी आहे, आम्ही बघण्यासाठी नालवडे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणली एक गाडी, बघू काय भाव जातो, भाव योग्य भेटला त्यामुळे आमचं समाधान आहे. पण तुम्ही एक शब्द वापरला 8 वर्षापूर्वी आणि मधला काळ तुम्ही जागेवरच दिला, 8 वर्षापूर्वी मार्केटला आला, आता तुम्ही मार्केट सोडून माल विकणार नाही एवढी भावना माझ्यामध्ये तुमची तयार झाली असेल. 8 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर मार्केट बद्दलची निगेटिव्हिटी तुमची जी तयार झाली की मार्केट नको रे बाबा आपलं जागेवर द्या, चिखला दासात कुठेतरी हमाल म्हणून आपल्याला काम करावं लागत असेल, तर माझ्यामध्ये तुमची भावना आज जी मार्केटबद्दल एक आनंद चेहरा, बघा शेवट 200 गेला तरी आपल्याला वाटतं अजून 250 जावा 300 जावा, आपल्याला शेवट अपेक्षेला मर्यादा नाही, त्याला किलो माप नाही, त्याला वजन माप नाही, अपेक्षा ही किती बी असू शकते, ज्याला सायकल असते तो म्हणतो मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल वाटतं 4-व्हीलर पाहिजे, तर ह्या अपेक्षा कोणाच्या थांबल्या नाही थांबणारही नाहीत. पण मला एक आनंद वाटला शिंदे साहेबांच्या तोंडून की मी 8 वर्षापूर्वी मार्केटमध्ये आलो होतो आणि हा शेतकरी जो जागेवर देत होता, फक्त एकच भावना आहे हा जो जागेवर देणारा शेतकरी मार्केटपर्यंत आणावा किंवा जरी जागेवर देणारा असेल तरी तो योग्य रेटमध्ये देण्यासाठी त्याला एक दिशा दर्शक मार्केट असावं, जेणेकरून माझा महाराष्ट्रातला शेतकरी हा उद्याचा कुठेतरी एक चांगला केंद्रबिंदू या डाळिंबाच्या माध्यमातून बनेल आणि उद्या त्याचं संसार चांगला होण्यासाठी, मुलांना शिक्षण चांगलं देण्यासाठी, एक चांगली राहण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि एक चांगली उच्च प्रतिमा तयार करण्यासाठी डाळिंब हे पीक नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायक आहे, पण मार्केटं सुद्धा तशी प्रेरणादायक असावीत, व्यापारी सुद्धा आपला तसा आपल्या मालाला चांगला घेईल असा जागेवरती असावा, जागेवर द्या किंवा मार्केटला द्या, परंतु आपला माल योग्य भावात जो कोण विकेल घेईल त्याला आपण माल द्या. मी सांगणार नाही किडीचं उदर इकडे पाठवा, मी सांगणार एकच माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, माल पाठवू नका, एकदा मोकळं या, परिस्थिती पहा आणि योग्य वाटलं तरच माझ्याकडे माल टाका, नाही तर जिथं पैसे होतील तिथं द्या, मधले जे काही एजंट आहेत त्यांना टाळून या, एवढंच मी या निमित्तानं सांगेल. धन्यवाद.